मुकेश, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. काय वाटतं तुम्हाला, कुठल्या मुद्द्यावर सभागृह गाजणार असं वाटतं? कारण विरोधी पक्षनेते खूप आपली स्ट्रॉंग भूमिका मांडतायत. काल जी बॅनरबाजी झाली त्याच्यावरून कळतंय की ते खूप आक्रमक आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे आणि आधीच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हातात विरोधी पक्षाची कमांड आलेली आहे. त्यांनी कुठे ना कुठे आक्रमक भूमिकेचा पाया उचललेला दिसतोय. काल झालेल्या पत्रपरिषद मध्ये नेमकं जर बघितलं गेलं तर या हिवाळी अधिवेशन मध्ये एकतर पावसाचं सावट आहे आणि नागपुरात खूप थंड गार वातावरण असल्यामुळे हा हंगामी हिवाळी अधिवेशन होऊ शकतो. यंदाचे जर प्रश्न जर बघितले तर मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्न जे बघितलं तर यादी बरीच मोठी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रखडलेल्या विविध प्रकल्प अनुशेष, पुनर्वसन, नागपूरसह विदर्भातील पूर परिस्थिती, त्यामुळे झालेली प्रचंड हानी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृह, संत्री उत्पादक अडचणी, समृद्धी महामार्गावर वाढते अपघात, जे अपयश आले, धान खरेदी केंद्र सुरू नाही झालंय, त्यामध्ये विलंब झालाय, शेतकऱ्यांची झालेली पिडवणूक, यांच्यासह विदर्भाचे अनेक असे प्रश्न आहेत ते बहुतेक मागे पडू शकते. तर मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरायला पूर्णपणे विरोधी पक्ष आज हंगामा करू शकतो आणि याचे जे चित्र आहेत ते समोर दिसू शकतात. स्वीटी, विरोधकांची जी आक्रमक भूमिका आहे, राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, गारवा खूप जास्त आहे, एवढं असताना सुद्धा, पाऊस पडत असताना सरकारी आवासावर बॅनरबाजी सुरू आहे. विरोधी पक्षांनी आपलं जे बॅनर लावलंय त्यात सुसाट धावणारी सरकार अशी आक्रमक भूमिका दाखवली आहे. सगळे जे त्यांना विधान मंडळात जेही मुद्दे मांडणार आहेत ते त्यांनी बॅनरवर ठळकपणे मांडलेले आहे, आक्रमक भूमिका दाखवली आहे. आणि हे मुद्दे महायुती सरकारवर भारी पडणार काय? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, खूपसे प्रश्न आहेत. सध्याला जर बघितलं तर महायुती सरकारमध्ये एकतर आता एक एनसीपी गोटी सामील झालेला आहे आणि त्यामध्ये प्रश्न भरपूर आहे. जर बघितलं तर वातावरण मध्ये नेमकं चेंजेस असल्यामुळे गारपीट, पाऊस येतोय पूर्ण राज्यात, तर अशामुळे शेतपाण्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना कशी मदत मिळणार, कशी सरकार मदत करणार? तातडीने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर इशारा दिलेला आहे की आपले जे अधिकारी आहेत, जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत, त्यांना पंचनामे करून तत्काळ मदत करायचा त्यांनी आदेश दिलेला आहे. पण जेव्हा ग्राउंड रेटवर येतो तर ही परिस्थिती थोडी वेगळी असते. अधिकारी बरोबर काम करत नाही ही परिस्थिती लक्षात घेता आता सरकार या परिस्थितीला कसं समोर जाते? नेमकं जर बॅनरबाजी बघितली तर बॅनरबाजी कालपासूनच नाही तर 2 दिवसापासून सुरू आहे. सध्याला पूर्णपणे डॉमिनेटिंग राजनीतिक ज्याला म्हणते ते करायचा विचार या हिवाळी अधिवेशन मध्ये सुरू आहे. विरोधक आक्रमक भूमिका अपनावणार, नेहमीच अपनवतो. आपण नेमकं जर यावेळेस बघितलं गेलं तर महायुती सरकार, महायुती मध्ये जे देवेंद्र फडणवीस आहे, अजित पवार आहे आणि एकनाथ शिंदे आहे, ते पूर्णपणे या हिवाळी अधिवेशन मध्ये न्याय द्यायच्या पक्षाच्या भूमिकेत दिसू येतात असं काल त्यांनी पत्रपरिषदेमध्ये उत्तरही दिलं. जरांगे पाटलांची आग्रही भूमिका. विरोधकांचं म्हणणं आहे की समाजामध्ये बैर फैलवण्याचं काम जे आहे ते सरकार करत आहे आणि हाही मुद्दा अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. काय वाटतं यावर तुम्हाला? नक्कीच, मराठा आरक्षण एक खूप मोठा विषय आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षण सोबत आता ओबीसी आरक्षण हा एक खूप महत्वाचा विषय आहे. कारण की ओबीसी आंदोलन दुसऱ्याकडे सुरू आहे. ओबीसींना असं वाटतं की मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यामध्ये आरक्षण देऊ नये. तर सरकार पुढे एक पेच निर्माण झालेला आहे. जरी भूमिका जरी आरक्षणाची असली तर मराठ्यांना जे आरक्षण देणार आहे ते कसं देता येईल त्यावर महायुती सरकारने एक प्लॅन बनवलेला आहे आणि त्या प्लॅनच्या अनुसार ते चालत आहे असं काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं. आणि मराठा आरक्षणवर तर हा हिवाळी अधिवेशन खूप गाजणार आहे यात काही दोमत नाही. स्वीटी, शेवटला प्रश्न मुकेश, अधिवेशनादरम्यान किती मोठी सुरक्षा नागपुरात लावण्यात आली आहे? काय तयारी आहे, काय सांगाल?
नक्कीच सुरक्षा जर बघितलं तर सुरक्षा एक महत्वाचा पार्ट असतो आणि नागपूर पोलिसांनी 11,000 पोलीस इथे नागपूर हिवाळी अधिवेशनच्या सुरक्षेसाठी लावणार आहे. बघितलं गेलं तर यावेळेस 100 वर मोर्चे विधान भवनावर धडकणार आहे. तर अशात परिस्थितीचा आढावा घेत 11,000 पोलीस कर्मचारी तैनात आहे. आज सकाळी जर बघितलं तर आज पहिला दिवस आहे हिवाळी अधिवेशनच्या आणि सकाळी सकाळी ते डॉग स्क्वॉट आले होतं आणि सुरक्षेचा पूर्ण इथे पोलिसांनी जी सुरक्षेचं जे पाऊल जे उचललेलं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि सुरक्षेमध्ये कुठली कमी राहू नये. त्यामुळे 11,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. कारण की VIP कॉल खूप असते, CM असतो, DCM असतो आणि खूपशे मंत्री संत्री असतात. तर अशामुळे कुठलीही अनहोनी होऊ नये त्यामुळे 11,000 पोलिसांची सुरक्षा व्यवस्था यावेळेस हिवाळी अधिवेशनावर मिळालेली आहे. ठीक आहे, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद मुकेश. मुकेश, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, काय वाटतं तुम्हाला, कुठल्या मुद्द्यावर सभागृह गाजणार असं वाटतं? कारण विरोधी पक्षनेते खूप आपली स्ट्रॉंग भूमिका मांडत आहेत. काल जी बॅनरबाजी झाली त्याच्यावरून कळतंय की ते खूप आक्रमक आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे आणि आधीच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ज्यांच्या हातात विरोधी पक्षाची कमांड आलेली आहे त्यांनी कुठे ना कुठे आक्रमक भूमिकेचा पाया उचललेला दिसतोय. काल झालेल्या पत्रपरिषदमध्ये नेमकं जर बघितलं गेलं तर या हिवाळी अधिवेशनमध्ये एकतर पावसाचं सावट आहे आणि नागपुरात खूप थंड गार वातावरण असल्यामुळे हा हंगामी हिवाळी अधिवेशन होऊ शकतो. यंदाचे जर प्रश्न जर बघितले तर मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्न जे बघितलं तर यादी भरू बरीच मोठी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रखडलेल्या विविध प्रकल्पानुशेष पुनर्वसन, नागपूरसह विदर्भातील पूर परिस्थिती, त्यामुळे झालेली प्रचंड हानी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृह, संत्री उत्पादक अडचणी, समृद्धी महामार्गावर वाढते अपघात, जे अपयश आले, धान खरेदी केंद्र सुरू नाही झालंय, त्यामध्ये विलंब झालाय, शेतकऱ्यांची झालेली पिडवणूक, यांच्यासह विदर्भाचे अनेक असे प्रश्न आहेत ते बहुतेक मागे पडू शकते. तर मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरायला पूर्णपणे विरोधी पक्ष आज हंगामा करू शकतो आणि याचे विचित्र आहेत ते समोर दिसू शकतात. स्वीटी, विरोधकांची जी आक्रमक भूमिका आहे, राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, गारवा खूप जास्त आहे, एवढं असताना सुद्धा, पाऊस पडत असताना सरकारी आवासावर बॅनरबाजी सुरू आहे. विरोधी पक्षांनी आपलं जे बॅनर लावलंय त्यात सुसाट धावणारी सरकार अशी आक्रमक भूमिका दाखवली आहे. सगळे जे त्यांना विधान मंडळात जेही मुद्दे मांडणार आहेत ते त्यांनी बॅनरवर ठळकपणे मांडलेले आहे, आक्रमक भूमिका दाखवली आहे आणि हे मुद्दे महायुती सरकारवर भारी पडणार. काय काय वाटतं तुम्हाला? नक्कीच खूपसे प्रश्न आहेत. सध्याला जर बघितलं तर महायुती सरकारमध्ये एकतर आता एक NCP गोटी सामील झालेला आहे आणि त्यामध्ये प्रश्न भरपूर आहे. जर बघितलं तर वातावरण मध्ये नेमकं चेंजेस असल्यामुळे गारपीट, पाऊस येतोय पूर्ण राज्यात, तर अशामुळे शेतपाण्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना कशी मदत मिळणार, कशी सरकार मदत करणार? तातडीने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर इशारा दिलेला आहे की आपले जे अधिकारी आहेत, जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत, त्यांना पंचनामे करून तत्काळ मदत करायचा त्यांनी आदेश दिलेला आहे. पण जेव्हा ग्राउंड रेटवर येतो तरी परिस्थिती थोडी वेगळी असते, अधिकारी बरोबर काम करत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता आता सरकार या परिस्थितीला कसं समोर जाते? नेमकं जर बॅनरबाजी बघितली तर बॅनरबाजी कालपासूनच नाही तर 2 दिवसापासून सुरू आहे. सध्याला पूर्णपणे डॉमिनेटिंग राजनीतिक ज्याला म्हणते ते करायचा विचार या हिवाळी अधिवेशनमध्ये सुरू आहे. विरोधक आक्रमक भूमिका अपनावणार, नेहमीच अपनवतो. आपण नेमकं जर यावेळेस बघितलं गेलं तर महायुती सरकार, महायुती मध्ये जे देवेंद्र फडणवीस आहे, अजित पवार आहे आणि एकनाथ शिंदे आहे, ते पूर्णपणे या हिवाळी अधिवेशनमध्ये न्याय द्यायच्या पक्षाच्या भूमिकेत दिसू येतात असं काल त्यांनी पत्रपरिषदेमध्ये उत्तरही दिलं.
सुटी जरांगे पाटलांची आग्रही भूमिका. विरोधकांचं म्हणणं आहे की समाजामध्ये बैर फैलवण्याचं काम जे आहे ते सरकार करत आहे आणि हाही मुद्दा अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. काय वाटतं यावर तुम्हाला? नक्कीच मराठा आरक्षण एक खूप मोठा विषय आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षण सोबत आता ओबीसी आरक्षण हा एक खूप महत्वाचा विषय आहे. कारण की ओबीसी आंदोलन दुसऱ्याकडे सुरू आहे, ओबीसींना असं वाटतं की मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यामध्ये आरक्षण देऊ नये, तर सरकार पुढे एक पेच निर्माण झालेला आहे. जरी भूमिका जरी आरक्षणाची असली तर मराठ्यांना जे आरक्षण देणार आहे ते कसं देता येईल त्यावर महायुती सरकारनी एक प्लॅन बनवलेला आहे आणि त्या प्लॅनच्या अनुसार ते चालत आहे असं काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं. आणि मराठा आरक्षणवर तर हा हिवाळी अधिवेशन खूप गाजणार आहे यात काही दोमत नाही. स्वीटी शेवटला प्रश्न मुकेश, अधिवेशनादरम्यान किती मोठी सुरक्षा नागपुरात लावण्यात आली आहे, काय तयारी आहे, काय सांगाल? नक्कीच सुरक्षा जर बघितलं तर सुरक्षा एक महत्वाचा पार्ट असतो आणि नागपूर पोलिसांनी 11,000 पोलीस इथे नागपूर हिवाळी अधिवेशनच्या सुरक्षेसाठी लावणार आहे. बघितलं गेलं तर यावेळेस 100 वर मोर्चे विधान भवनावर धडकणार आहे. तर अशात परिस्थितीचा आढावा घेत 11,000 पोलीस कर्मचारी तैनात आहे. आज सकाळी जर बघितलं तर आज पहिला दिवस आहे हिवाळी अधिवेशनच्या आणि सकाळी सकाळी ते डॉग स्क्वॉट आले होतं आणि सुरक्षेचा पूर्ण इथे पोलिसांनी जी सुरक्षेचं जे पाऊल जे उचललेलं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि सुरक्षेमध्ये कुठली कमी राहू नये. त्यामुळे 11,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. कारण की VIP कॉल खूप असते, CM असतो, DCM असतो आणि खूपशे मंत्री संत्री असतात, तर अशामुळे कुठलीही अनहोनी होऊ नये. त्यामुळे 11,000 पोलिसांची सुरक्षा व्यवस्था यावेळेस हिवाळी अधिवेशनावर मिळालेली आहे. तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद मुकेश. मुकेश, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला